नितिन जंगम आपला एक एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवा, एक्स्ट्रा खेळीर जोपर्यंत बॅटिंगला जाल तोपर्यंत तरी एकाने इकडे या। यस, मोठी मॅच आहे। श्री गणेश विरार एका बाजूला, नितिन जंगम आणि टीम पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला। पालघर पट्ट्यामधील सर्व खेळाडू आणि विरार पट्ट्यामधील सुद्धा अनेक खेळाडू पाहायला मिळतात। साई हस्ती साहेबा, प्रामुख्याने साई हस्ती साहेबा म्हटलं की एक मोठं नाव अंडरआर्म टेनिस क्रिकेटमध्ये, आणि त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटकडे वळत असताना सुद्धा या संघाची वळणी लागते। याचा अर्थ असा की हळूहळू क्रिकेटला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला गेलाय, आणि त्या कारणास्तव मनभरून कौतुक ऋषिदादा देसाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं। श्री गणेश विरारचा संघ सुद्धा तितका तुल्यबळ असेल, कारण नितीन जंगमाने टीम म्हटलं की अनुभवाचा भरणा असलेला संघ नक्कीच आपल्या समोर दाखल केला जाईल। प्रशांत पवार असतील, मनोज पाटील असतील, त्यानंतर अनेक असे खेळाडू आहेत जे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। गोलंदाजी मार्क वरती प्रज्योत अंबिरे, एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामधील। प्रज्योत अंबिरे म्हटलं की खांद्याचा पूर्णपणे वापर करणारा, वेल लाईन लेंथ आणि प्रॉपर इकॉनॉमिकल स्पेल हाताळणारा गोलंदाज, तो मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय। मोठी साईट आहे, एक रंगी आणि एक संघी संपूर्णतः खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात। तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश विरार, पाच षटकांचा खेळ, पाच षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळालाय। या दुसऱ्या सामन्याची सांगता कशा प्रकारे होईल, कोण पडेल कोणावरती हावी, कोण पडेल कोणावरती भारी, या सर्व गोष्टींची उत्तर आपल्या समोर मिळणार आहेत। आमच्या ऑफिशियल्सनी या ठिकाणी इशारा दिलाय लेट्स प्लेचा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, प्रशांत आणि महेश। पहिला चेंडू स्विच इट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मिस होतोय। सरळ यष्टरक्षक राकेश प्रभू यांच्या हातामध्ये विसावत असताना कोणती धाव येत नाहीये, आणि निर्धाव चेंडूची सांगता। चांगली सुरुवात प्रज्योत साठी, आणि थोडीशी चिंताजनक बाब जरूर असेल प्रशांत याच्यासाठी सुद्धा। त्याला सर होय, प्रशांत पवार सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, डावऱ्या हाताचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर महेश सारखा तो फलंदाज पाहायला मिळतोय। उजव्या हाताने राऊंड डोक्याचा मारा, इथे मात्र बॅटला बघितलं आपण थोडस फिरवलं होतं, झेल सुटला जातोय, शेवटच्या क्षणी तो झेल सुटला जातोय। दोन धावा येत आहेत या ठिकाणी, आणि दोन धावेने बघितलं आपण खातं उघडतोय श्री गणेश विरार संघ। प्रशांत पवार पोहोचतोय दोन या धाव संख्येवरती। हा जी चुकी कोणाकडून होती, नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाणी सुद्धा घेऊन दाखल व्हायचंय। तर दुसऱ्या बाजूला अनिकेत राऊत, ज्याच्यावरती भरोसा आहे आणि कर्णधार आहे, त्याच्याकडून या चुका अपेक्षित नाहीयेत, परंतु ती चूक घडते, आणि त्यानंतर मात्र राकेश प्रभू, आणि त्या ठिकाणी नक्कीच बॅट लागलेली असताना पाहायला मिळते, परंतु फिट आहेत। कालच्या रात्रीचा जर विचार करायचा झाला तर यातील बहुतांश खेळाडू मुंबई वर्सेस पालघर या सामन्या दरम्यान पाहायला मिळाले होते। थोडेसे कमी जरूर पडले, परंतु पहिल्यांदा एक्झिबिशन मॅचेस मध्ये पालघर जिल्ह्याने पार्टिसिपेट केलं आणि पालघर जिल्ह्यात संधी मिळाली, ही मोठी बाब आणि अभिमानाची बाब आपण सर्व पालघर वासियांसाठी सुद्धा असणार आहे। श्याम भोईर यांना सुद्धा आपण फ्रेममध्ये पाहतोय, थॉमस डायस यांना सुद्धा आपण पाहतोय, अतिशय मोठी साईट। एका बाजूला साई असती साईबा या स्पर्धेदरम्यान दाखवताना पाहायला मिळते, परंतु कैलाजी जर आपण पहिल्या दिवसापासून जर विचार करायचा झाला ना तर हॉट फेवरेट जे दावेदार होते संघ ते घरचा रास्ता मापताना पाहायला मिळालेत, आणि नवोदित संघ ज्या संघांना प्रेडिक्ट सुद्धा कोणी केलं नव्हतं की हे संघ पुढे येतील, ते संघ या स्पर्धेमध्ये पुढे येताना पाहायला मिळालेत। नक्कीच पहिल्या दिवसाचा विचार केला तर पांजू संघ बाहेर पडला होता, कोपरी संघ बाहेर पडला, नारंगी संघ सुद्धा बाहेर पडला, गावदेवी धानिव संघ सुद्धा बघितला पण बाहेर पडला, आणि त्या दिवसामध्ये बघितला पहिल्या दिवसामध्ये मोफासचा संघ जो वसईफाटाचा संघ आहे तो पुढे येत असताना आपण बघितला, आणि 994 कामांचा संघ पुढे येत असताना आपण पहिल्या दिवसामध्ये बघितला। तर दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर एकविरा नायगाव आणि साईनाथ अर्णाळा हा संघ आपण बघितला। तिसऱ्या दिवसात म्हणजे कालच्या दिवसाचा जर विचार केला तर 80 जास्त धावा कुटणारा वाघबिलचा संघ पुढे आला, आणि त्याच्या जोडीला बघितला नवगरचा संघ पुढे येत असताना आपल्याला बघतोय। तर इथे मात्र आपण आज ओपन हाफला बघतोय, ओपन हाफ मध्ये पहिला सामना पार पडलाय आणि हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। मोरे दुसऱ्या सामन्याकडे वळत असताना सुद्धा पहिल्या सामन्याचा लेखाजोखा ज्या वेळेला आमच्याकडे रिकॅप जर आपण पाहायचा झाला ना तर अमान स्पोर्टची साईट जी होती ती संपूर्णतः स्ट्रॉंग साईड मांडता येईल, फलंदाजी असेल, अनुभव असेल, या सर्व गोष्टीने अमान स्पोर्टची साईड उजवी होती, परंतु दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे संघ बांधण्यात आला होता, ज्या प्रकारे निखिल पारवेने खेळ केला, त्यानंतर बंटी बद्रिगेने खेळ केला, या सर्व गोष्टीला पाहता तो सामना मात्र त्या बाजूने झुकणं हे अपेक्षित सुद्धा होता। आता मात्र अतिशय चांगली डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता प्रशांतला समजलेला नाहीये, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये।
दबाव वाढतोय. पांच षटकांचा खेळ आहे, पांच षटकांमध्ये तुम्हाला 70 पार करणं ही गरजेची असेल जर या मॅच मध्ये तुम्हाला तुमचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल. आणि अशा वेळेला मात्र प्रज्योत आंबिलेची जी गोलंदाजी होती ती मात्र कुठे ना कुठे तरी साई असते साहेबा या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, चेंडू सरळ लॉंग ऑन रिजन मध्ये, थोडासा वाईडी शांभोरी त्या ठिकाणी तैनात आहेत. फील्ड होईल तत्पुरी, एकच धाव पूर्ण केली जाते. एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाली आणि चार चेंडूच्या समाप्तीनंतर तीन धावा आतापर्यंत डबल करते पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला कशा प्रकारची खेळी करणं गरजेची असते, कशा प्रकारचा खेळ आणणं अपेक्षित असतं त्याचा थोडासा विसर पाहायला मिळतोय. परंतु आता अतिशय चांगला फटका कव्हर रिजन मध्ये मैदानाला गुदगुल्या करत जाणारा हा चेंडू फील्ड जोपर्यंत केला जातोय एक धाव मिळते. प्रज्योतची खासियत काय, पॉवर प्लेच्या षटकामध्ये येतात, वेल लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करतात, फलंदाजाच्या स्टान्सला ओळखतात आणि त्यानंतर मात्र आपल्या गोलंदाजीचं प्लॅनिंग साकारत असताना पाहायला मिळतात. आणि म्हणूनच आतापर्यंत या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रज्योत हंबीरे का सक्सेस आहेत त्याच्यामागचं एक कारण. पुन्हा एकदा प्रज्योत, प्रज्योत समोर प्रशांत, प्रशांतचा हा चेंडू बॅटची टॉप एज, राकेश प्रभू झेल खाली, झेल होईल का, तर येस हा सहज रीतीने झेल टिपत असताना पहिला आदरा पहिला मोहरा टिपला गेलाय आणि पहिला विकेटचं पतन होत असताना या पहिल्या षटकाची समाप्ती सुद्धा होते. चार धावा धावपळ करती एक गड्याच्या मोबदल्यात, या ऐकू एक गीत आणि पुन्हा एक धावळ्यात मैदानाच्या दिशेने. नवीन फलंदाज फैक अन्सारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला षटकाचा जर लेखा जर आपण पाहिला, गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आला तर निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू दोन धावांसाठी, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती एक धाव, पाचव्या चेंडूवरती एक धाव आणि शेवटी जी कोंडी झाली होती त्या कोंडीला फोडण्यामध्ये अपयश आलं प्रशांतला आणि माघारी परत होत असताना आपण जर पाहिलं तर विकेट सुद्धा दिली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कैलाजी जर आपण जर पाहिलं तर पाच षटकांच्या खेळामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणजे P1 षटक जे आहे ते पूर्णतः साई असती साहेबा या संघाच्या बाजूने. इथून पुढे येणारे षटक अतिशय निर्णायक आणि महत्वाचे असणार आहेत. ओय प्रज्योत अंबेरे, टेनिस क्रिकेटचं पालघर जिल्ह्याचं एक मोठं नाव आणि बघितलं आपण त्या गोलंदाजाने बघितलं आपण तर कमीत कमी धावा पॉवर प्ले कसं असायला हवं हे त्याने दाखवून दिलं. बट दॅट वॉज अ गुड कॅच बाय राकेश प्रभू. राकेश प्रभू म्हटलं की नक्कीच आयपीएलचे दरवाजे नक्कीच त्याला त्यासाठी उघडले होते. मात्र नक्कीच बघितलं आपण, थोडंसं बघितलं आपण तर कमी पडला आणि नक्कीच राकेश प्रभू यांना आपण विकेटकीपिंग एंडकडे आज बघतोय. इथे मात्र उजव्या हाताने लॉब करण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. काय या ठिकाणी चौकार असेल का, चौकार येतोय, चार धावा येत आहेत. हा पहिला चौकार, पहिला चौकार पाहायला मिळतोय. चौकाराने महेश पोचतोय पाच यादव संख्येवरती आणि संघाला नेऊन ठेवले त्याने आठ यादव संख्येवरती. चला जाऊया डीजे कडे आणि पुन्हा अतिशय चांगला चौकार त्या ठिकाणी दाखल केला गेला महेशच्या बॅट मधून आणि फैक अन्सारी त्यांना साथ देण्यासाठी जरूर आलेत. परंतु ध्रुवित मात्रे अपकमिंग स्टार महेश सतपाल सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, जो एक विरार पट्ट्याला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या क्रमांकावरती हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रशांत पवार लवकर बाद झाला, त्याने तीन धावा दाखवल्या होत्या. महेशने एक चौकार नक्कीच दाखवला, तो पाच धावसंख्येवरती बाद झाला. त्याच्यानंतर बघितला आपण सईद अन्सारी खेळतोय आणि महेश सकपार सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, जो विरारचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर श्री गणेश विरार वर्सेस साहेबा हा सामना रंगताना आपण बघतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र बघितलं आपण उसळी जास्त होती चेंडूमध्ये, चेंडूला लांब ठेवलं होतं. ऑफस्टम वरती चेंडूला बघितलं आपण, थोडंसं बघितलं आपण बाहेर काढलं होतं आणि राकेश प्रभू मात्र कोणती चूक करत नाहीये. बघा विश्वनाथला आपण स्लिपकडे बघतोय, दांडीचा एक अप्रतिम खेळाडू. त्याच्यानंतर बघितलं आपण एक बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बघतोय. गोलंदाजी चतुराने करतोय हा गोलंदाज बघितला आपण. ध्रुवित मात्रे, ध्रुवित मात्रे म्हटलं
की नक्कीच भिवंडीचा तो पट्टा आठवतो, ठाण्याचा तो पट्टा आठवतो, महाराष्ट्राचा तो पट्टा आठवतो मित्रांनो, आणि नक्कीच या ठिकाणी आठवण येत असताना मोरे नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू अनपेक्षित बाउन्स मिळतोय आणि फलंदाजाला तो जज करण्यामध्ये कुठे ना कुठे तरी अडचण होतीये. द्रुवित द्रुवित समोर माही, माहीसाठी हा चेंडू होता, बॅकची एज घेऊन चेंडू जातोय मागे. चांगली फिल्डिंग, फक्त एकच दमळेल मही सकपाळ. माही वेल कॅलिबर वाला खेळाडू आहे, क्षमता आहे, फक्त क्षमतेला वाव देणं गरजेचं आहे. या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर जर आपण पाहिलं आज ओपनचा आप पाहतोय आणि ओपनच्या आपचा जर विचार करायचा झाला तर त्यामध्ये कागदोपत्री सर्वच खेळाडू स्टार आहेत. तुम्हाला आज तुम्हाला जी तुमची खासियत आहे, जी तुमची स्ट्रेंथ आहे किंवा जी तुमची ओळख आहे त्या ओळखीप्रमाणे तुम्हाला खेळ करावा लागेल, तरच आजच्या दिवसाचे तुम्ही स्टार असाल. मोठा बाटका मारण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला बाटका, चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर, वन बाउंड चार धावांसाठी. बरोबर दुसऱ्या षटकाची समाप्ती होते, धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळते. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री गणेश विरार संघ प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय साहेबा संघाच्या विरुद्ध. या ठिकाणी अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे, कारण हा 5 षटकांचा सामना आहे. लक्षात ठेवा मागचा सामना सुद्धा 5 षटकांचा आपण बघितला होता, तर दोन्ही संघ तुल्यवान असे संघ पाहायला मिळत आहेत. परंतु मागच्या सामन्यामध्ये काय घडलं तर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा एक मोठा संघ बघितला आपण, तर अमनचा संघ ज्या संघाला थोडंसं बॅकफुटला निघून जावं लागलं. मोरे मागच्या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर जो होता ना, षटकारांचा जो टार्गेट आहे, म्हणजे षटकार जे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाहायला मिळाले होते 30, 32, 33, 34, 35, त्या षटकारांच्या कंपॅरिझन मध्ये आज पहिल्या सामन्यामध्ये 7 ते 8 षटकार आपण पाहिले होते पहिल्या इनिंग मध्ये. हा सर्वात मोठा फरक आला आणि त्या फरकाने मात्र नुकसान झालं ते म्हणजे अमन स्पोर्ट्सला. आणि म्हणून तो संघ ज्या वेळेला सेकंड इनिंग मध्ये खेळण्यासाठी आला त्यावेळेला एक अनोखा दबाव त्यांच्या फलंदाजावरती होता आणि तो दबाव कुठे ना कुठेतरी त्यांच्या विरुद्ध दिशेने जाताना पाहायला मिळालाय. अतिशय चांगला चेंडू होता, इनसाइड आउट होणारा चेंडू प्रज्योत याचा डॉट डिलिव्हरी येते माही, माही सकपाळ. मोठा बाटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू समजलेला नाहीये, चेंडू बॅटची एज घेऊन सरळ शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये जातोय. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल माही सकपाळ. प्रामुख्याने जर वसई विरार मध्ये पाहायचं झालं तर हा शैवी 26 चंदनसारी या संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतो आणि लोकल क्रिकेटमध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. परंतु आज या प्लॅटफॉर्मवरती ज्या वेळेला आपण प्रोफेशनल खेळाडूंच्या समोर खेळणार, ज्या वेळेला ओपनच्या मोठमोठ्या खेळाडूंच्या समोर खेळणार, त्यावेळेला एक अनोखा दबाव असणार आणि तो दबाव पूर्णपणे साफ फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र एज घेतली होती, बट व्हॉट अ फिल्डिंग बाय विश्वनाथ यार, अप्रतिम क्षेत्रक्षण. ज्या वेळेस राकेश प्रभू यांच्या हातापासून थोडासा लांब होता तो चेंडू, कदाचित वाटलं की हाता चाटून जाईल की काय हा चेंडू विश्वनाथच्या, परंतु विश्वनाथ उम्र बचपन की दिल बचपन का, व्हॉट अ क्रिकेट बाय विश्वनाथ यार. अतिशय चांगलं विश्वनाथ यांना आपण पाहतोय, एक लिजंड क्रिकेटर आहेत आणि सातत्यानं या पालघर पट्ट्यातून खेळाडूंच्या मागे उभं राहणारं एक वेगळं नेतृत्व ते मात्र विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रज्योत पुढील चेंडू महेश सकपाळ्यासाठी, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली डिलिव्हरी. दोन गोष्टींचा उल्लेख सातत्यानं ज्या वेळेला तुकाराम सर सुद्धा समालोचन करत असतात त्यावेळेला उल्लेख करत असतात की दोन सेफ डिलिव्हरीज या गोलंदाजाकडे असतात, त्यामध्ये एक म्हणजे आयदर नोज, दुसरी म्हणजे आयदर टोच. आयदर टोच म्हटलं की ब्लॉकलचा मारा आणि आयदर नोज म्हटलं की एक नाकाच्या दिशेनं जाणारा सर्वोत्तम बाउन्सर, हे दोन गोष्टी ह्या सेफ डिलिव्हरी म्हणून मानल्या जातात. आणि त्यामधील या नाकाच्या दिशेनं जाणाऱ्या या आयदर नोज चेंडूचा वापर या ठिकाणी केला होतो प्रज्योतच्या माध्यमातून. 15 धावा धावफलकावरती आहेत आणि अतिशय चांगला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 5 चेंडूचा खेळ झालाय, 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केलेले आहेत, 16 धावा धापल करते आहेत आणि शेवटच्या चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. प्रज्योत दंपेरे मागचे षटक 4 धावा आल्या तर या षटकाचा विचार केला आतापर्यंत 3 धावा खर्च केले आहेत, का तो पालघर जिल्ह्याची शान म्हणून त्याची गणना केली जाते त्याचं उत्तर देत असताना या एनसी कप 2022 मध्ये शॉर्ट ऑफ लाईन करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, वाईटचा इशारा पंच योगेश गरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अवांतर धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 17 या धावसंख्येवरती. मोरे आपण पहिला दिवस जर बघितला तर 60 धावा होत असताना सुद्धा मुश्किल आठ इथे बघितली, काल एकमेव असा संघ आपण बघितला ज्यांनी 82 धावा इथे कुठल्या तो वाघबिलचा संघ होता. मोरे
नक्कीच या मैदानाला तुम्हाला सर्वप्रथम आल्यानंतर ओळखणं गरजेचं आहे, परखणं गरजेचं आहे, हवा कोणत्या दिशेने, विकेट मध्ये बाउन्स कोणत्या प्रकारचा आहे, आणि तुम्हाला तुमचा सर्वप्रथम तर कॉन्फिडन्स अतिशय महत्वाचा आहे. कारण पहिल्या दिवसामध्ये ज्या गोष्टी घडल्या, ज्या घडामोडी पाहायला मिळाल्या, त्या घडामोडीला पाहता या ठिकाणी प्रत्येक सामना चुरशीचा होईल हे त्यांनी संकेत दिले होते. आणि त्या संकेताला पाहता आज पहिला सामना सुद्धा तितकाच रोमर्चक पद्धतीने, रोमर्चक यासाठी कारण एक भला मोठा संघ त्या ठिकाणी अपयशी ठरलाय. पुढील सामन्याकडे आपण वळत असताना पुन्हा एकदा प्रज्योत हकीमसाठी, हा चेंडू ऑन साईडला, क्या बात आहे, चेंडूला बिरकावून दिले, सरळ जातोय कावकोंडे सीमारेषा बाहेर, हाय येतोय उत्तुंग, हाय अँड हँडसम, दर्जेदार षटकार. जिथे प्रशांत पवार बघितलं जास्त काही करू शकलं नाही, महेशने पाच धाव उभारले, मात्र अन्सारीला बघा, अन्सारी जवळजवळ 11 या धावसंख्येवरती खेळतोय, त्याच्यामध्ये एक चौकार एक षटकार सामील आहे, आणि धावसंख्या आपण बघितलं 23 वरती पोहोचली जाते. प्रज्योत आंबेरे शेवटच्या चेंडूवरती तो षटकार बसला जातोय, आणि त्या कारणास्तव दुसऱ्या षटकामध्ये त्याला 10 धावा बसल्या जात आहेत. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपला गेलाय, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला 23 पाहायला मिळते. तर सामना सुरू आहे या ठिकाणी श्री गणेश विरार वर्सेस साहेबा यांच्या मध्ये. ड्रिंक्सची बाईक आपल्याला विकेट वरती पाहायला मिळते. तर नक्कीच थोडासा ब्रेक घेतोय, डीजे ला संधी देतोय, आणि पुन्हा एकदा मी मॅच कडे येतोय. वेलकम डीजे. धावसंख्या 23 आपल्याला पाहायला मिळते. प्रज्योतला बघितलं पहिल्या षटकामध्ये 4 धावा त्यांनी खर्च केला, एक गडी सुद्धा महत्वपूर्ण त्यांनी बाद केला. द्रुवित मात्रेला बघितलं आपण, 2 चौकार त्या षटकामध्ये त्याला बसले, 9 धावा त्यांनी खर्च केल्या, एक गडी बाद होत असताना त्या षटकामध्ये सुद्धा आपण बघितला. प्रज्योत आंबेरे आणि मी म्हणे 5 चेंडू चांगले हाताळले होते, शेवटचा चेंडू बघितला आपण षटकार बसला, आणि त्या कारणास्तव 10 धावा त्याला मोजाव्या लागल्या. फलंदाजीमध्ये बघा, फलंदाजीमध्ये प्रशांत पवार 3 धावा, महेशला बघितला 5 धावा, त्याच्यानंतर बघितला अन्सारीला बघितला 11 धावा, त्याच्यामध्ये एक चौकार एक षटकार आपण बघितला. महेश सकपाळ विरारचा खेळाडू ज्याच्या नावावरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हे अनालिसिस श्री गणेश विरार या संघाचं आपल्याला पाहायला मिळते. तर ड्रिंक्स आपल्याला पाहायला मिळते, पाणी है तो जीवन है, जीवन है तो पर्यावरण है, पर्यावरण तो धरती है, और ये धरती है इसलिए हम सब है, तर पाणी फार महत्वाचं आहे मोरे. येस नक्कीच, पाणी अतिशय महत्वाचं, कारण सध्याला उन्हाचा प्रभाव ज्या प्रकारे वाढतोय पाणी जास्त पिणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्हाला वॉर्मअप सुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, कारण काळजी घेणं आताच्या कडेल गरजेचे. ज्या प्रकारचा उन्हाचा प्रभाव वाढतोय, वातावरणामध्ये ज्या प्रकारचा बदल होतोय, या सर्व गोष्टीला पाहता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या तब्येतीची काळजी, आणि त्यानंतर मग बाकीचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज राकेश प्रभू, अजून एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येतोय, एक अप्रतिम ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिला तर खार जिमखानाच्या मैदानावरती पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून रिप्रेझेंट करत असताना अतिशय चांगला स्पेल 2 षटकांचा हाताळला होता राकेश प्रभू याने. शेवटच्या चेंडूतही षटकार आलाय, ही सुद्धा बाजू पाहावी लागणार आहे, कारण फाईक अन्सारीचा तो चेंडू पुन्हा एकदा महेश सकपाळसाठी अडचणी वाढल्यात, कारण आखूड टप्प्याचे चेंडू त्रस्त करतायत. नक्कीच राकेश प्रभू म्हटलं की आयपीएलची आपल्याला आठवण होते, कारण जर ते ऍक्सिडेंट राकेश प्रभू यांचं झालं नसतं तर कदाचित आपल्याला आयपीएलमध्ये राकेश प्रभू सारखा पालघर जिल्ह्याचा खेळाडू दिसला असता, यात काही शंका नाहीये. परंतु नशिबाची गोष्ट असते मित्रांनो, लक्षात ठेवा. इथे मात्र धावसंख्या 24 पाहायला मिळते मोरे. फाईक अन्सारी आउटस्टँडिंग प्लेअर, आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ त्यांनी केला, आणि 3 चेंडूंमध्ये त्याची जर खेळी पाहिली तर तब्बल 11 धावा याच्यावरती नजरा असणार आहेत, कारण जो कमबॅक करण्यासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये धाडलं होतं, तो कमबॅक त्यांनी करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. दुसऱ्या बाजूने 7 मिळत नाही ही खंतीची बाब जरूर आहे, परंतु या 5 षटकाच्या खेळामध्ये 3 ते 4 मोठे फटके जरी आले तरी सुद्धा एक समाधानकारक धावपळकामध्ये जाण्याची संधी श्री गणेश विरार या संघाला सुद्धा मिळू शकते. आतापर्यंत 2 चेंडू राकेश प्रभू यांचे आखूड टप्प्याचे होते, दोन्ही चेंडूंना समजण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण जरूर झाली, परंतु पुढील चेंडू अतिशय महत्वाचा असणार आहे फाईक अन्सारी यांच्यासाठी. फाईकसाठी हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला बिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, कोणता एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसल्याकडे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाला, आणि तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा
का महत्त्वाच्या किती महत्त्वाच्या याच्यामागचं सुद्धा एक कारण आहे, याच्यामागे सुद्धा एक लॉजिक आहे. ज्या वेळेला तुमच्या बॅट मधून मोठे फटके येत नसतात त्यावेळेला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करा, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करा, जेणेकरून गोलंदाजावरती दावा होईल आणि गोलंदाज ज्या चुका करेल त्या चुकांच्या प्रत्यर्थामध्ये तुम्हाला दावा मिळतील. ही रणनीती असणं गरजेचं आहे, हे प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. पाईकसाठी हा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, पंच मात्र त्या ठिकाणी वाईटचा इशारा जरूर देत आहेत. योगेश गरत एक्सरसाइज करतायत आणि एक दाव अवंतरित रूपाने धावपळकामध्ये ऍड होईल. दबाव काय असतो? हा दबाव केव्हा क्रिएट होतो? ज्या वेळेला तुमच्या बॅट मधून धावा बनतात, मग त्या बॅट मधून एक धाव येते किंवा सहा धाव येते याने फरक पडत नाही. ज्या वेळेला धावा चालू असतात त्यावेळेला गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या वेगळं करण्याच्या चेंडूची तुम्ही वाट पाहणं गरजेचे असते. कलाजी ओ इथे मात्र चेंडूला फेकून देतो फलंदाज, पक्का 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 और ये लगा शानदार छक्का यहाँ पर, षटकार येतोय. वेलकम डीजे. टेस्ट आहे श्री गणेश विरार आणि साहेबा मध्ये. कधी साहेबा तर श्री गणेश, कधी गणेश तर बघितलं कधी साहेबा. हा सुद्धा त्याच रिजन मध्ये झेरॉक्स कॉपी पाहायला मिळते, त्याच दिशेमध्ये चेंडू खेळला जातोय. डीजे कडे जातोय आणि पुन्हा एकदा मॅच कडे मी येतोय. फरक कुठे पडला? पहिले दोन चेंडू आखूट टप्प्याचे होते, तिसऱ्या चेंडू होती वाईटचा इशारा वन फॉर दी ओव्हरच्या रूपाने आलाय. त्यानंतर राकेश प्रभू यांना गोलंदाजी बाउन्सरने हाताळता येणार नाहीये, त्या गोष्टीचा फायदा उचलला आणि जे अपेक्षा बाहेरचे षटकार आहेत म्हणजे इतकं इझी नाहीये, या चेंडूवरती षटकार टाकतो. ते षटकार लॉंगअपच्या सीमारेषेच्या बाहेर फाईक अन्सारी दाडतोय. पुन्हा एकदा राकेश प्रभू समोर फाईक अन्सारी, मोठा बॅट कमांडण्यापर्यंत ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत राऊत. कोणती चुकी होणार नाहीये, विकेटचं पतन होत आहे आणि एक मोठा मासा गळाला या ठिकाणी लागताना फाईक अन्सारीच्या रूपाने पाहायला मिळतोय. गडीबाद होतोय, तीन चार षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना 39 धावा धावपळकात जोडल्या गेल्यात. तर चार षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 आपल्याला पाहायला मिळते. तीन गडी बाद झाले श्री गणेश विरार या संघाची. या ठिकाणी फाईक अन्सारी अप्रतिम खेळ, कारण बघितला तीन षटकार एक चौकार आणि त्याच्या जोरावरती बघितला आपण तर इथे 8 चेंडूंचा सामना केला आणि 25 धावांची उत्तम अशी अन्सारी खेळ करून बाद होऊन तंबूमध्ये परतोय. पण मी म्हणे अनिकेत अनिकेत राऊत यांच्या माध्यमातून अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय, ज्याने की साता समुद्रा पलीकडे जाऊन आपलं नाव कोरलेलं आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये आणि तो खेळाडू आपल्याला झेल घेत असताना बघितला आपण. मोरे येस, अनिकेत म्हटलं की फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी नव्हे तर एक मास्टर माइंड खेळाडू आहे. पालघर जिल्ह्याचं नेतृत्व याच्याकडे का दिलं गेलं त्याच्या मागचं सुद्धा कारण आहे, कारण अनिकेत सारखा कोल माइंडेड कॅप्टन, कोणत्या वेळेला कोणता डिसिजन घ्यायचा आणि कोणत्या वेळेला कोणाचं अस्त्र वापरायचं आहे याच्यामागे अनिकेतचा खूप मोठा हातखंड आहे. मात्र या ठिकाणी गरज आहे चांगली गोलंदाजी करण्याची, कारण स्लॉग जोर आहेत, हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये स्वतः कॅप्टन अनिकेत राऊत. अनिकेत हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मैदानाला गरंगळत हा चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. थॉमस त्या ठिकाणी फील्ड करतील, एक धाव मात्र पूर्ण केली जाते. चांगला चेंडू आता या ठिकाणी ज्या प्रकारे मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झाला, हा जर का या अगोदर ज्या वेळेला माही आला त्यावेळेला कनेक्ट झाला असता तर मोठे फटके अजून पाहायला मिळाले असते, परंतु तसं घडत नाहीये. मुकुल सुनार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अजून एक आपल्या विरांमधील सुपुत्र डोंगरपाडा विभागाला बिलॉंग करणारा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टिपिकल स्विच इट परंतु ब्लाइंड स्ट्रोक मी म्हणेल. डावेस्टीच्या बाहेर पहिला स्टान्स ओळखला होता. एक प्रोफेशनल खेळाडू म्हणजे ज्या वेळेला एक व्यावसायिक क्रिकेट खेळणारा गोलंदाज गोलंदाजी करतो त्यावेळेला तो पहिली गोष्ट काय करतो तर फलंदाजाचा स्टान्स ओळखतो आणि तो स्टान्स या ठिकाणी पहिल्यांदा ओळखला होता आणि त्यानंतर डावेस्टीच्या बाहेर पिचवणारा चेंडू जो सुखरूप रीतीने हातात असताना निर्धाव चेंडूचे सांगता होताना पाहायला मिळाली. मुकुलसाठी हा चेंडू होता, आता मात्र डावेस्टीच्या बाहेर पुन्हा एकदा तोच प्रयत्न होईल असं वाटलं होतं परंतु आता अनिकेतच्या मनाशी खेळले गेलेत. व्हाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल आणि धावा धापलकावरती 41 पाहायला मिळतात. आमचे गुणलेखक सुद्धा अतिशय चांगली कामगिरी प्रफुल सरवणकर या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर डीजे श्री, डीजे मयूर, आमची पूर्ण डीबीएनची टेक्निकल टीम सुद्धा एक उच्च दर्जाचं कार्य या एनसी चषकाच्या माध्यमातून करते. मोठा बाटका मारण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर आणि हा हेलिकॉप्टर सरळ लँड होतोय आमच्या या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. षटकार मुकुल सोनार ब्रँडेड फटका.
मोरे का स्ट्रोक खेल वर्णन होईल या चेंडूच्या नंतर। हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून जातोय। तर मोरे त्या षटकाराच्या बद्दल म्हणत होतो, शॉर्ट हेलिकॉप्टर कथा लेकिन स्पीड बिलकुल रॉकेट कथा। अरे काय स्ट्रोक खेळला होता, काय फुटवर्क होतं, काय टायमिंग होतं त्या स्ट्रोक मध्ये, षटकार आला आणि त्या कारणास्तव 47 धावा आपल्याला पाहायला भेटला मोरे। हे 47 धावा या सुद्धा धावा कमी नाही आहेत, कारण पहिल्या दिवसापासून आपण अनेक अशा मॅचेस पाहिल्यात। आता मात्र अतिशय चांगला चेंडू, थोडासा आखूड टप्प्याचा शरीराच्या दिशेने जाणारा, कोणतंही वळण नव्हतं, परंतु ज्या प्रकारे गतीमध्ये तो उसळी घेणारा चेंडू किंवा ती गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं ते कुठे ना कुठेतरी फलंदाज मुकुल सोनारला समजलं नाहीये। एक धाव घेतली जाते, पुढील चेंडूकडे आपण वळणार आहोत, कारण 5 चेंडूचा खेळ झालाय आणि शेवटचा आणि निर्णायक चेंडू या पहिल्या इनिंग मधील असणार आहे। 48 धावा धापलकावरती काय घडेल या चेंडूवरती, माही स्ट्राईक एंड वरती माईसाठी हा चेंडू ऑन साइडला बॅकवर स्क्वेअरला रिझन निवडलाय, चेंडू जाईल का सीमारेषा जवळ, तर हो हा जातोय चौकार आणि चौकाराने ही इनिंग फिनिश होते। मोमेंटम बदलवलं जाते, 52 धावा धापलकावरती 53 धावांचा टार्गेट। मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका, कारण ही मॅच अजूनही मोठ्या मोठ्या म्हणतात ना मोठ्या तर्केने खेळली जाणार आहे, कारण इथून पहिला पाडा जर तुम्ही पाहिलाय दुसऱ्या पाडाकडे वळण्या अगोदर कोण होईल विजेता या गोष्टीकडे सुद्धा लक्ष असणार आहे। जाणार डीजेकडे एक सुंदर गीतासाठी आणि पुन्हा एकदा वळणार आहोत मैदानाच्या दिशेने। संपलेले आहे, 52 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। हायलाइट्स सुद्धा तुम्ही स्क्रीन वरती बघत आहात की कशा पद्धतीने ह्या 52 धावा कुठल्या गेलेल्या आहेत। प्रशांतने कशी कामगिरी केली, महेशने कशी कामगिरी केली, अन्सारीने कशी कामगिरी केली, त्या सकपालने कशी कामगिरी केली आणि त्याच्यानंतर मुकुल सोनारचा तो षटकार सुद्धा पाहायला भेटतोय। तर हे सगळं आपल्याला हायलाइट्सच्या पद्धतीने पाहायला भेटत असताना मात्र प्रेक्षकांच्या माहितीसाठी याच्यानंतरचा जो सामना होणार आहे तो सँडी स्पोर्ट्स विरार वर्सेस अव्यंस चॅलेंजर यांच्यामध्ये हा सुद्धा एक कडक सामना असणार आहे, लक्षात ठेवा। आणि नक्कीच दोन्ही संघांचे कर्णधार याला विनंती करतोय, प्लीज टॉस का बॉस कडे तुम्ही यायचंय आणि नाणेफेकीचा कौल तुम्ही उडून घ्यायचंय। मोरे सरांकडे मी जातोय, मोरे सर काय म्हणायचं या ठिकाणी? येस अतिशय चांगला पहिला पाडा आपण पाहिलाय, 53 धावांचा टार्गेट आहे आणि पुढच्या पाडाके वळण्या अगोदर बक्षिसांची या ठिकाणी म्हणतात ना वर्णी लागतीये। जर का या मॅच मध्ये अर्धशतक थॉमस डाईस यांच्या बॅटमधून आलं तर 5000 रुपयाचं पारितोषिक विनयसिंग छोटे यांच्या माध्यमातून असणार आहे। आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये जर अर्धशतक मारले तर गुगल पेच्या माध्यमातून आणि त्यानंतर जर का या मॅचमध्ये षटकारांची हॅट्रिक मारली तर विनयसिंग छोटे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक, त्यानंतर समाधान काळे यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक असणार आहे, 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी लगावण्यात आलेलं आहे। आणि ही मॅच मोठी आहे, कारण दोन मोठे मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, त्या अगोदर समोरचा संघ तितक्याच ताकदीचा, कारण नितीन जंगमाने टीम ही काय कमी नाही आहेत। पहिल्या मॅच मध्ये दाखवून दिलंय की अपकमिंग यंगस्टर्सने किंवा नवोदित खेळाडूंनी कशाप्रकारे प्रभावित केलंय। यापुढील मॅच कडे सुद्धा लक्ष असणार आहे। सांडी स्पोर्ट्स विरार आणि अव्यांश चॅलेंजर या दोन्ही संघांना विनंती असेल दोन्ही कर्णधारांना की आपण मित्रांनो जर आमचा आवाज येत असेल तर तुम्ही आमच्या टॉस का बॉस जवळ या, टॉस करण्यासाठी आपणास आम्ही आमंत्रित करत आहोत। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली, एका बाजूला करण मोरे द मॅन फ्रॉम नवली पालघरचा एक वेगळा ब्रँड जो मागील 2 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे लेदर क्रिकेट असेल टेनिस क्रिकेट असेल खेळताना पाहायला मिळतं, तर दुसऱ्या बाजूला मिस्टर कन्सिस्टंट थॉमस डायस द मॅन फ्रॉम दहिसर। चला क्षेत्ररक्षण लांबून घ्यायचंय,
थॉमस डाईस म्हटलं की दहिसरची आपल्याला आठवण होते, बोरुलीची पट्ट्याची ते आठवण होते. आणि नक्कीच यंदाच्या वर्षामध्ये बघितलं आपण, मागच्या वर्षापासून जर बघितलं आपण, तर 85 अनेक वेळा पार केलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि उच्च दर्जाचा हाय क्लास क्रिकेट खेळणारा हा मुंबईचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. करण मोरे पालघर जिल्ह्याचा हा खेळाडू पाहायला मिळतोय, द मॅन फ्रॉम नवलीचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. तर किती धावा उभारायचे आहेत? 53 धावा या ठिकाणी उभारायच्या सायबा या संघाला. आणि समोरचा संघ बघितला तर श्री गणेश विरारचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. तर जे प्रेक्षक आले आहेत, जे खेळाडू आले आहेत, जे मान्यवर या ठिकाणी आले आहेत, त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो एनसीसी कप 2022 मध्ये. बघा सायबा संघाला मी पुन्हा एकदा या ठिकाणी जर त्यांचं नावांचं विश्लेषण केलं तर अनिकेत राऊत पाहायला मिळतोय, प्रज्योत अंबेरे, करण मोरे पाहायला मिळतोय, थॉमस डेस डाईस हा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, राकेश प्रभू, त्यानंतर ध्रुवित म्हात्रे, जीवित म्हात्रे रायगडचा खेळाडू, रॉबिन पाहायला मिळतोय, घनश्याम पाहायला मिळतोय, विशाल विश्वनाथ, हे 11 खेळाडू आपल्याला सायबा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो या साई असती सायबा म्हटलं की कम्प्लीट पॅकेज आहे. पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना सर्वप्रथम प्राधान्य देण्याचा प्रयत्न, त्यानंतर थॉमस डाईस दहिसरहून बिलॉंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला रायगड विभागाला बिलॉंग करणारा जीवित म्हात्रे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. श्याम भोईर सुद्धा त्या संघामध्ये आहेत, विशुदादा सुद्धा त्या संघामध्ये आहेत, हे विरारमधील खेळाडू सुद्धा दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूने महेश सकपाळला पाहिलं, मुकुल सोनारला पाहिलंय, त्यानंतर फाई कन्सारी जो महत्वाचा अस्त्र होता, नितीन जंगम यांना आपण पाहतोय, अजून एक लिजंड क्रिकेटर आहे जे मुंबईला बिलॉंग करतात. आणि यष्टरक्षक भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. या मॅच मध्ये रंगतदाता काय, कारण हा सामना कोणत्याही दिशेने वळू शकतो. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. नक्कीच भरत मोरे, काल जो मुंबई आणि पालघरचा जो सामना झाला त्यामध्ये बघितलं या संघातले भरपूर खेळाडू आपल्याला पाहायला भेटले. वर्णन होईल त्या सामन्याचं सुद्धा इथे, मात्र या सामन्याकडे वळूया. 53 धावांचं इथे आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. 5 षटकांमध्ये त्या 53 धावा आपल्याला पूर्ण करायचे आहेत. सायबा संघ बरेचसे चाहते सुद्धा युट्यूबला जोडले गेले आहेत, मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गौरव शुक्ला टेनिस क्रिकेटचा एक नावाजलेला असा हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. रेड आणि ब्ल्यू या ड्रेस कोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला फक्त फ्लिक करतोय त्या चेंडूला फलंदाज. सिंगल येते, दुसरी धाव आरामाने. वाटलं नव्हतं की दुसरी धाव पूर्ण होईल, परंतु बघितलं रनिंग मिळतो विकेट अतिशय छान मोरे. यस, अतिशय चांगला. ज्या वेळेला पहिली धाव गतिमान पद्धतीने घेतली होती, चीर शांतता मैदानाच्या आतमध्ये होती. आणि बॉडी लँग्वेज जो क्षेत्ररक्षण करत होता त्याच्या बॉडी लँग्वेजला रीड केलं. आणि ही स्ट्रेंथ आहे थॉमस यांची. थॉमसला कन्सिस्टंट का म्हटलं जातं, कारण मैदानाच्या चारी बाजूची पाहणी करतात आणि त्यानंतर त्यांचं शॉर्ट सिलेक्शन असतं, कोणता खेळाडू वीक आहे याची पहिली जाण घेतात. तर समोर गौरव शुक्ला, खूप दिवसानंतर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हा खेळाडू पुन्हा एकदा पुनरागमन करताना पाहायला मिळतोय. अनेक दिवस मैदानापासून लांब होता, आज मात्र पुन्हा एकदा आला. आणि आता मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय थर्ड मॅन रिजन कडे. थांबेल का चेंडू? तर नाही थांबणार. चेंडू सरळ जातोय सीमारेच्या बाहेर, चौकार. शुक्ला म्हटलं की एक काळ होता या खेळाडूने सुद्धा खूप कमी वयामध्ये पदार्पण केलं, आणि त्यानंतर मात्र आपल्या शैलीदार गोलंदाजीने ज्या प्रकारचे व्हेरिएशन आहे, ज्या प्रकारचा स्विंग आहे त्या गोलंदाजीमध्ये त्याने प्रभावित करून सोडलं होतं. आणि आज खूप दिवसानंतर मैदानाच्या आतमध्ये, आता मात्र क्षेत्र बदललं, जागा बदलली, चेंडू मात्र सरळ जातोय 4 धावांसाठी चौकार. तर का माझं नाव एक उच्च दर्जावरती घेतलं जातं, का मी एक श्रेष्ठ खेळाडू आहे आणि का माझं मी म्हणेन नाव घेतलं जातं, त्याचं उत्तम उदाहरण थॉमस डाईस देत असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लगातार 2 चौकार पाहायला भेटले थॉमसच्या माध्यमातून. मला आजही आठवतंय दहिसरचा तो संघ ज्या वेळेस अनेक खेळाडू खेळत होते, परंतु बघितलं आपण थॉमस डाईस आणखीन पुढे आला आणि आज त्याचं नाव हाय क्लास मध्ये आपल्याला पाहायला मिळते मोरे. यस, अतिशय दर्जेदार खेळाडू आहे. परंतु जसा की मगाशी मी उल्लेख केला, कागदोपत्री तुम्ही किती स्ट्रॉंग असाल, तुम्हाला मात्र या ठिकाणी तुमचा आजच्या दिवसातला खेळ उजवासणं गरजेचं आहे. आज तुम्हाला त्या तुमच्या पात्रतेप्रमाणे खेळ करणं गरजेचं आहे, तर आणि तरच आजच्या दिवसामध्ये तुम्ही हिट असाल. कारण कागदोपत्री असे अनेक खेळाडू आहेत जे हिट होते, जे हिट आहेत, परंतु आज कुठे ना कुठेतरी अपयशी ठरलेत, आज कुठे ना कुठेतरी निराश झालेत, त्या कारणासमोर त्यांना स्पर्धेबाहेर सुद्धा जावं लागलंय. गौरवचा हा
चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. मिडविकेट रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर महेश सकपाळ चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. दोन फलंदाज आहेत, एका बाजूला थॉमसचा घातपात आपल्याला पाहायला मिळते, थॉमसची आक्रमकता पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला करण मोरे याला सुद्धा विसरून चालणार नाही. जाऊया डीजेकडे, कारण पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि 11 धावा धावपळकावरती आहेत. बुरुम बुरुम, बरेचसे लोक स्कूटर वरून आले, बरेचसे लोक बघितलं आपण रिक्षा मधून आले, बरेचसे लोक होडीने आले, बरेचसे लोक काही प्लेन मध्ये सुद्धा आले आणि बरेचसे लोक टेम्पो मध्ये सुद्धा आले. बरेचसे लोक आपला सामना लवकर सुरू होईल त्याकरता धावत धावत सुद्धा आले. अशी स्पर्धा आपल्याला एनसीसी पाहायला मिळते. मित्रांनो, 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 42 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. पहिल्यांदा गौरव शुक्लाला बघितलं, ज्याने की मुंबई गाजवलं तो गोलंदाज आपण बघितला. आता मात्र मनोज यांना आपण बघतोय. मोरे, यस, मनोज म्हटलं की सफळ विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू, अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ आजपर्यंत टेनिस क्रिकेट विषयामध्ये त्यांनी दाखवलाय. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलाय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये मिसफील्ड, फाईक अन्सारी चुकी करतोय, चुकीचं रूपांतर दोन धावांमध्ये. तुम्हाला या प्लॅटफॉर्म वरती चुका करून चालणार नाहीत मित्रांनो, कारण आज टेनिस क्रिकेट विषयामधील तारे सितारे प्रत्येकाचा बेस्ट देण्यासाठी येतील, जे चुकीला कधीही तारत नाहीत. आणि या ठिकाणी मात्र या एका धावेचं रूपांतर दोन धावांमध्ये. गोलंदाज थोडं दडपणाखाली येईल, कारण इथून जर आपण पाहिलं तर थॉमस जो बहरामध्ये आहे, ज्याने सुरुवातीला दोन चांगले फटके दाखवलेत आणि चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. मनोजचा चेंडू थॉमस यांच्यासाठी बॅटच्या राडारमध्ये व्यवस्थित आलेला नाहीये. महेश सपा चेंडूवर फील्ड करतील. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक खालतं ठेवणं गरजेचं आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे, मोठे फटके मारणं गरजेचं आहे असं नाही, परंतु तुम्हाला अपेक्षेप्रमाणे खेळ सुद्धा करणं गरजेचं आहे आणि तरच तुम्ही मॅचच्या जवळ जाऊ शकता. टेक्निकने खेळ करायला हवा, सिंगल्स आणि डबल्सला रोटेट करायला हवे. जर तुम्ही सिंगल्स आणि डबल्सला रोटेट करतायत तर यशस्वी ठरू शकता या विकेटवरती. धावसंख्या 14 पाहायला मिळते. 39 धावेची अजूनही गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. एक आणि महत्वाची माहिती सुद्धा येते आपल्याकडे की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये शफल होऊन गेलेला फटका, बॅकवर स्क्वेअरला रिझन निवडलाय, परंतु चेंडू जोपर्यंत त्या ठिकाणी फील्ड होईल दोन धावा पूर्ण केला जात आहेत. एक महत्वाची माहिती सुद्धा येते, जसं की पहिल्या मॅच मध्ये जो संघ जिंकला होता मुंबई सम्राट, त्या संघासमोर यामधील विजेता संघ दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळेल. याची नोंद घ्यायची आहे, कुणीही कुठे जाऊ नका, कारण नेक्स्ट मॅच या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अशी खेळवली जाणार आहे. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, 4 धावा येणं गरजेच्या होत्या, परंतु चेंडूमध्ये थोडासा स्विंग जास्त होता आणि त्या कारणास्तव मात्र तो फटका एक्झिक्यूट प्रॉपरली झालेला नाहीये आणि त्या कारणास्तव फक्त दोनच धावा दापल करती ऍड होताना पाहायला मिळतात. मनोज समोर पुन्हा एकदा करण मोरे, पुन्हा एकदा शफल झाले गेले. फलंदाजाला फॉलो करणारा चेंडू पाहायला मिळाला. अतिशय चांगली गोलंदाजी. गोलंदाजाचं पहिलं काम काय असतं तर फलंदाजाच्या स्टान्सला ओळखणं, तो काय करणार आहे या गोष्टीचं भाकीत आपल्या मनामध्ये निर्माण करणं आणि योग्य त्या दिशेने गोलंदाजी करणं. अतिशय चांगला चेंडू होता फलंदाजाला फॉलो करणारा चेंडू. करण मोले यांना मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मोठी किमया करू दिलेली नाहीये आणि एक चांगला चेंडू असल्या कारणानं थोडंसं मनोबल सुद्धा उंचावताना पाहायला मिळेल मनोज याचं. ओ फाईन खेळण्याचा प्रयत्न, गडी बाद होतोय, ओळखलं गोलंदाजाने आणि त्या कारणास्तव एक चांगला झेल टिपत असताना क्षेत्ररक्षक आपण बघतोय या ठिकाणी. सो करण मोरे इज गॉन देअर. करण मोरे मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हा झेल टिपला गेलाय आणि कशा पद्धतीने बघितला हा फलंदाज बाद झालाय. अजूनही बघितला आपण या ठिकाणी थोडासा लांबचा पल्ला आहे, लांबचाही म्हणू शकत नाही आणि सोपाही म्हणू शकत नाही या सामन्यामध्ये, कारण दोन्ही खेळाडू बघितला आपण तर दोन्ही संघ तुल्यवान असे संघ आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे चाहते जोडले गेले आहेत, जवळजवळ 1400 वरती बघितलं तर युट्यूबला चाहते जोडले गेले आहेत, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू फॉर जॉईनिंग द क्रिकेट ऑफ एनसीसी 2022 इयर. तर सलाम पटनकर हे जोडले गेले आहेत, मोतीराम हे सुद्धा जोडले गेले, पीके यांनी सुद्धा आपले व्ह्यू मांडले आहेत, नरेंद्र टके हे सुद्धा जोडले गेले, रश्विन हे सुद्धा जोडले गेले, हर्षद बोईर तुमचा मी आभार व्यक्त करतोय, चेतन सावंत तुमचा आभार व्यक्त कर, राजन पाटील यांचा आभार व्यक्त कर, आकाश पवार, मयूर कोळी, सचिन ठाकूर या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू मोरे.
इस शेवटचा चेंडू असणार आहे मनोज गोलंदाजी मार्गावरती जीवित मात्रे अजून एक रायगड विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पाहणारत कशा प्रकारचा खेळ करतोय लास्ट डिलिव्हरी ऑफ द सेकंड ओव्हर मनोज अतिशय चांगला फटका टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलेला चेंडू होता मुकुल सोनार त्या ठिकाणी थांबवतील का तर तसं होणार नाहीये चेंडू सरळ जातोय कव्हर रिजनच्या बाहेर चार धावांसाठी षटकांचा खेळ झालाय 53 धावांचा पाठलाग करायचा आहे 20 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत साईट किती मोठे इम्पॉर्टंट नाहीये खेळाडू किती मोठे ते इम्पॉर्टंट नाहीये तर मॅचच्या सद्यस्थितीला आघाडीवरती कोण आहे ते महत्वाचं आहे दोन षटकांचा खेळ झालाय जर का दिशा पाहायची झाली कोणत्या दिशेने सामना झुकलेला आहे तर हा सामना कुठे ना कुठेतरी 45-55 आहे 45-55 का तर याचा अर्थ याचं कारण असं की 53 धावांचा पाठलाग करत असताना पाच षटकांच्या खेळामध्ये दोन षटकांपर्यंत फक्त 20 धावा आल्यात म्हणजे कुठे ना कुठेतरी येणाऱ्या तीन षटकांमध्ये 33 धावांची गरज असणार आहे नवीन गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्क वरती येतोय रोहित मात्र कशा प्रकारे हिट होतोय की बेहिट होतोय त्या गोष्टीकडे सुद्धा नजर असणार आहे 20 धावा झाल्या जीवित मात्रे रायगडचा खेळाडूला आपण बघतोय या ठिकाणी मात्र एक जीवित मात्रे मागच्या वर्षी सुद्धा खेळला होता फायनलच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती भिवंडी संघाच्या माध्यमातून बघितलं आपण खास करून जो खेळतो तो खेळाडू आपण मागच्या वर्षी बघितला होता मित्रांनो या विकेटवरती परंतु हा जीवित मात्र आहे बघितला आपण रायगड पट्ट्यातील जो या ठिकाणी चौकाऱ्याच्या सहाय्याने खेळतोय अप्रतिम आयोजन अप्रतिम नियोजन जेवढं म्हणेन तेवढंच कमी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून रोहित येतोय गोलंदाजी मार्क वरती अजूनही 23 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी मोरे 33 धावांची अजूनही गरज सामन्याला जिंकण्यासाठी कारण 20 धावा झाल्यात 33 धावांची गरज आहे आणि यासाठी नितीन जंगम एक मास्टर माइंड खेळाडू आहेत सातत्याने आपण जर पाहिलं तर मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये नितीन जंगम यांचं नाव मानाने घेतलं जातं आणि त्या अनुभवाचा कुठे ना कुठेतरी वापर या ठिकाणी करत असताना नितीन जंगम सुद्धा पाहायला मिळतात कारण आतापर्यंत जखडून ठेवलंय जरी थॉमसच्या बॅटमधून दोन मोठे फटके आले असले तरी सुद्धा अपेक्षित धाव फलक जे अपेक्षेपेक्षा जास्त येणं गरजेचं होतं त्याच्यापासून रोखून ठेवलं गेलंय आणि तीन षटक 18 चेंडू 33 धावा या मैदानावरती पहिल्या दिवसापासून अनेक उलटफेर पाहिल्यात त्यामधला उलटफेर पाहायला मिळेल का रोहितचा चेंडू ऑन साइड ला क्या बात आहे इझिली डन लुक ऍट द डिस्टन्स चेंडू सीमारेच्या बाहेर षटकार धावा इथे पूर्ण होत आहेत वाकई में क्या स्ट्रोक था ऐसे लग रहा था ये गेंद बोरुली से अंधेरी अंधेरी से बांद्रा बांद्रा से दादर दादर से मुंबई सेंट्रल और मुंबई सेंट्रल से सीधे चर्चगेट की ओर जा रही है छक्के के लिए मोरे येस लगातार तीन षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे विनय सिंग छोटे यांच्या माध्यमातून थॉमस यांच्यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये थांबेल का कारण उंची जास्त आहे लांबी गाठणं गरजेचे आणि लांबी गाठली जाते आणि फायनली हा चेंडू सरळ आमच्या कमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार बढ़िया क्रिकेट है मोरे स्कोर यहाँ पर 32 पर आगे बढ़ता हुआ इक्का दुक्का नहीं है हम चौका छक्का लगाएंगे आए हैं हम लोगों का दिल जीतने और लोगों को दिल जीत कर चले जाएंगे ये यहाँ पर आज थॉमस डायस बताते हुए अतिशय चांगला चेंडू त्या ठिकाणी ज्या प्रकारे जज केला होता आणि खेळलं गेलं होतं विथ द टाइम चेंडू जातो सीमारेषा पार रोहित समोर थॉमसने आता मात्र पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा एक उत्तुंग षटकार 6 धावा आमच्या पेवेलनकडे टाकली तर संपूर्ण साई असते साहेबाची संपूर्ण टीम जल्लोष साजरा करते याच कारण असं खेळणारा कोणी असो आम्ही खेळाला प्राधान्य देतो आणि खेळाला नेहमीच प्रमोट करतो आणि खेळासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू आणि उपस्थित राहू असं दाखवत आहेत आणि अतिशय चांगला जल्लोष लगातार तीन षटकार येतात 2000 मानकरी ठरला विनय सिंग छोटे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक थॉमस डायस यांच्यासाठी असणार आहे विचार करण्यास भाग पडलं जाते रोहित याला 6 चेंडू मध्ये अनेक खेळाडूंनी षटकार या मैदानावरती मारले 3 आलेत काय अजून 3 येतील का अजून 3 आले तर लिस्ट मध्ये सुमार होईल थॉमस डेस 15 धावांची गरज आहे रोहित गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट थॉमस साठी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बॅटची एज घेऊन लॉंग स्टॉप रिजन लॉंग लेग पट्ट्यामध्ये जातोय चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार
12 चेंडू 36 धावांची वैयक्तिक खेळी थॉमस डायस यांच्या बॅट मधून येते. अजूनही धावांचा जर विचार करायचा झाला तर 11 धावांची गरज आहे. 11 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आणि जवळजवळ 14 धावांची गरज ही अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. रोहित रोहित समोर थॉमस थॉमससाठी हा चेंडू होता. चेंडू मात्र कोणताही वेगळा पराक्रम नसणार आहे कारण या चेंडूला तिकडे निर्धाव स्वरूपात येताना आपण पाहतोय आणि डॉट डिलिव्हरी येते. थोडं शांत केलं ते मॅचला शांत केलं जात आहे. परंतु ही मॅच कुठे ना कुठेतरी आपण जर म्हटलं ना तर ही हाताबाहेर वळताना पाहायला मिळते कारण चौथं षटक प्रगती तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावा जर पाहिल्या तर एकंदरीत 42 धावपलकावरती रोहित रोहित समोर थॉमस. आता मात्र हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन फ्लाइटेड डिलिव्हरी समजू शकले नाही परंतु वाईटचा इशारा. इट इज वाईट. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी योगेशजी करत इशारा देतात की हा चेंडू अवांतरित आहे आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी धावपलकामध्ये एक धाव सुद्धा ऍड होताना पाहायला मिळेल. ज्यावेळी मोमेंटम नावाची गोष्ट ही आपल्या बाजूने ज्यावेळेस असते ना किंवा आपल्या विरुद्ध दिशेने जाते त्याला होताच नव्हतं व्हायला वेळ लागत नाही आणि त्याचं चांगलं चित्र या ठिकाणी थॉमस याने दाखवून दिलं. हो इथे मात्र हा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. रोहित आपण बघितलं भारतीय संघाच्या रोहितला निकनेप काय आहे तर हिटमॅन. तर हिट मी म्हणत झाला असता तर कदाचित थोडासा प्रश्नामध्ये समोरचा संघ पडला असता. तसं काही दिसत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 43 धावांवरती पोहोचतोय साहेबाचा संघ. समोरचा संघ बघितला श्री गणेश वीराचा संघ पाहायला मिळतोय. थॉमस डायस द मॅन फ्रॉम दहिसर काय खेळी केले. 3 षटकार त्याच्या नावावरती आहेत, 3 चौकार त्याच्या नावावरती आहेत, 2 डबल त्याच्या नावावरती आहेत, 2 सिंगल त्याच्या नावावरती आहेत आणि त्या कारणास्तव हा खेळाडू फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोरे टेक्निकली क्रिकेटिंग स्ट्रोक खेळण्यासाठी थॉमस जाणला जातो कारण थॉमसची फलंदाजी आहे त्यामध्ये तुम्ही आडवे तेवढे फटके नाही पाहणार. तुम्ही प्रॉपरली विथ द स्पिन किंवा जे क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत ते जास्तीत जास्त करून पाहायला मिळतात आणि त्याचा एक सुंदर आणि सुबक नजारा त्यांनी आज पेश केलाय. जाणार डीजे कडे कारण ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा म्हणणार आहोत या मॅचच्या दिशेने. वेलकम खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये 10 धावेची अजूनही गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. मित्रांनो इंग्लिश मध्ये म्हटलं जातंय की ड्रीम इट विश इट अँड डू इट. म्हणजे स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि स्वप्न पूर्ण करा. नक्कीच या क्रिकेटच्या स्वप्नाला कोणता संघ पूर्ण करेल या ठिकाणी. मोरे येस आणि या ठिकाणी फाईक अन्सारी नवीन गोलंदाजी मार्फत येतोय. फाईकनी जी गोलंदाजी केली फलंदाजी जी केली होती ना त्या फलंदाजीचं प्रात्यक्षिकरण जे होतं ना ते खूप चांगल्या प्रकारचं होतं आणि त्यानंतर मात्र येस मुंबई सम्राट कर्णधार आपण आमच्या टॉस कपॉट जवळ येऊन थांबायचंय. मुंबई सम्राट कर्णधार आपणास विनंती असेल की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ जो टॉस का बॉस आहे त्या ठिकाणी आपण यायचंय आणि थांबायचंय कारण यामधील विजेता संघातील कर्णधार तुम्हाला जॉईंट होतील आणि त्या ठिकाणी टॉस सुद्धा केला जाणार आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त होत असताना आपण पाहिलं तर 43 धावा, इथून अजूनही 10 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं जीवित मात्रे मुळेखंडचा खेळाडू मोठा फटका जीवित उत्तुंग उत्तुंग आणि लांब लचक षटकार मारत असताना एक अभिवादन देतो आमच्या रसिक माईबाप प्रेक्षकांना. षटकार रायगडवरून एवढं किलोमीटर कापून आलोय त्याचं उत्तर हा खेळाडू देत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जीवित मात्रे 49 वरती पोहोचतोय. बघितला साहेबाचा संघ 53 पाठलागामध्ये अजूनही 4 धावेची गरज. ओहो टेक्निकली बॅटिंग मिडल स्टंप वरती मोरे आपण इथे बसलोय बरोबर. बघितलं मिडल स्टंप वरती हा चेंडू होता. फक्त त्या चेंडूला दिशा देतोय फ्लिक करतोय. येस ही विकनेस आहे. ज्या वेळेला टेनिस क्रिकेटर जर आपण पाहिलं तर डाव्या स्टेजच्या बाहेर थोडेसे उभे राहतात त्यानंतर मात्र जोपर्यंत चेंडू हाताला येतो तोपर्यंत खूप सारे बाहेर येतात म्हणजे शफल होतात ऑफ साईडच्या दिशेने आणि त्यानंतर मात्र जो लेग स्टंपचा चेंडू असतो तो खेळणं त्यांना अवघड होऊन जातं. त्याच प्रकारचा हा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन होतं आणि म्हणूनच स्वतःला सावरलं आणि सावरत असताना मात्र तो चेंडू त्या ठिकाणी अडवला गेला. चांगल्या प्रकारे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थोडासा लेट कट जाईल सीमारेषा जवळ. फिल्डिंग चांगली होते प्रशांतच्या माध्यमातून मात्र एकच धाव मिळेल.
काय घडलंय, जसा षटकार येतोय जसा चौकार येतोय आमच्या दगड मध्ये रोनक परमार आणि संपूर्ण सायबा टीमच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हास्य सुद्धा पाहायला मिळतंय, एक चांगलं सेलिब्रेशन सुद्धा पाहायला मिळालं होतं. परंतु मॅच कडे वळतो, ज्या ठिकाणी हे समीकरण जे आहे ते 51 धावांपर्यंत येऊन थांबलंय, 2 धावांची गरज असेल. चौथं षटक प्रगतीपथावरती, अटॅक इज द बेस्ट ऑफ द डिपेंड असं हे दाखवून दिलंय या मॅचने. पण एकदा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न चपल झाले होते, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू समजलेला नाहीये. या प्रकारची गोलंदाजी या अगोदर होणं गरजेची होती. ज्या ठिकाणी अटॅक झाला होता रोहितच्या षटकामध्ये, तिथे जर का जे 3 षटकार आले त्या 3 षटकारांच्या जागी एखादा षटकार आला असता तर मॅच मध्ये अजूनही जान असती, अजूनही मॅच वेगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळाली असती. परंतु असं घडलेलं नाहीये आणि आता मात्र हा सामना जवळजवळ साई असती सायबा या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. 2 धावेची गरज असताना लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. शॉर्ट स्क्वेअरकडे चेंडू पंचांच्या बाजूला बघितला आपण जातोय, कलेक्ट केला जातोय चेंडू. धावसंख्या 52 वरती पुढे सरकली जाते. एक धाव हवी आहे. मी नेहमी म्हणत असतो सिंगल्स आर कॉल द लाईफ लाईन ऑफ द क्रिकेट. सिंगल्सचा चांगला वापर केला, चौकारांचा चांगला वापर केला, षटकारांचा चांगला वापर केला, त्या कारणास्तव सायबा संघ फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. मोरे साहेबा म्हटलं की फॉर्म हा सातत्याच्या मागे असतोच, परंतु आता ओव्हरमच्या माध्यमातून जागा बनवली, सफल झाले होते आणि चेंडूला सरळ डाळलंय पॉइंट सीमारेषा बाहेर. चौकार, 4 धावा, मॅच फिनिश केली जाते आणि साई असती साहेबा संघ विजय संपादन करत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल होत आहे. अभिनंदन टीम साहेबा. आणि त्यानंतर पुढील मॅच कडे वळतोय, त्या अगोदर टॉस साठी यायचंय. विनंती असेल साई असती साहेबा संघ कर्णधार, आपण टॉस का बॉस जवळ या आणि टॉस केल्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या मॅच कडे जाणार आहोत. कमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल, आमच्या जागी आमच्या कैलास सर यांच्या जोडीला जोडले जातील. तुकाराम मागेला सर. विनय सिंग छोटे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी थॉमस डायस यांच्यासाठी आलं होतं. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक समाधान काळे यांच्या माध्यमातून सुद्धा होतं. तर थॉमस डायस आणि जीवित मात्रे आपण यायचंय, आपणास हे पारितोषिक दिलं जाणार आहे. थॉमस डायस आणि जीवित मात्रे आपण या, आपल्याला हे कॅश प्राईज सुद्धा दिलं जाईल. टॉस कडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. अनिकेत राऊत आपण या आणि मुंबई सम्राट कर्णधार लगेच